तर मग आज आपल्याकडे हा एक स्पेशल वाला बीस्ट आहे, ह्याला मी बीस्ट बोलणार कारण की जेवढी सुंदर ती बाईक दिसते त्याहून सुंदर तिचा परफॉर्मन्स आहे. छोटा पॅकेट आणि मोठा पॉवर हाऊस आहे तो. जेवढे छोटे हिचे एक्झॉस्ट दिसत आहेत त्याच्यावरती जाऊ नका, ते खूप लाऊड आहेत. म्हणजे 134 dBi-च्या वरती लाऊड असलेले हे एक्झॉस्ट आहेत. मेगाफोन अॅक्रोबॉविक ब्रँडचे मेगाफोन फुल सिस्टम आहे हा. आणि ही बाईक खूप पॉवरफुल आहे. हिची पॉवर जी आहे ती आपल्याला तिला चालवल्यावरच कळू शकते. त्याच्यासाठी एक शॉर्ट स्पिनसुद्धा घेणार आहे मी या बाईकचा. पण लुक्स एवढी सुंदर अशी दिसणारी बाईक आहे ही. तिचे जे 4 प्रोजेक्टर सेटअप्स आहे, LED प्रोजेक्टर्स आहेत, तिला खूप ब्राईट आहेत, नाईट टाईममध्ये खूप चांगले आहेत. बाईक शॉर्ट अँड सिम्पल असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये मनिवर करायला खूप इझी जाते. अविनाशची बाईक आहे ही. अविनाश तिला अक्षरशः एक टॉयसारखी म्हणजे खेळण्यासारखी खेळवतो. त्याच्या हातात बसली आहे ती बाईक, त्यामुळे त्याला खूप इझी जातं तिला ट्रॅफिकमध्ये लेन्स चेंज करण्यासाठी. मग बघूया बाईक काय बोलते. तिचा परफॉर्मन्स तर चालवल्यावरच कळणार आहे. जोपर्यंत चालवत नाही तोपर्यंत काही बोलू नाही शकत. छोटासा असा डिजिटल मीटर आहे हिचा. तो छोटा जरी असला तरी त्याच्या साईजवर जाऊ नका. त्याच्यामध्ये सगळी जेवढी 1 लिटर क्लास इंजिनसाठी असणारी माहिती ही सगळी त्याच्यात दिलेली आहे. बाईक खूप लाईट आणि फजाईल आहे, ट्रॅफिकमध्ये मनिवर करण्यासाठी खूप चांगली आहे. आम्ही आहोत आता इथे बदलापूर अंबरनाथ MIDC रोडला, आनंदसागर रिसॉर्टच्या बाजूला. बाईक खूप लाऊड आहे आणि तिच्यावर बसल्यावरच मला सर्वात जास्ती काय जर आवडलं तर हा क्रिसमस ट्री आहे. टच केला ना फुल आवडेल, 8 ते नाही. अति ताकद असलेला प्राणी आहे हा. सणावर सणावर जी पॉवर आहे मला हिला चालवताना असं वाटतंय की माझ्या म्हणजे बोलतात ना माझ्या हातात कोणीतरी 10 हत्तींची ताकद दिलेली आहे. तिला बघून जेवढं टफ वाटते तेवढी आहे नाही. चालवायला खूप इझी, खूप लाईट आणि डोळ्यातनं पाणी काढणारा परफॉर्मन्स आहे हा.
होता, पण जी पॉवर ह्या मशीनने दिली आहे, थ्रॉटल ओपन केल्या केल्या असं कळून येतं की आपल्या टायर खालून आता काहीतरी सुटायची सुरुवात होते. ज्या स्प्रिंटमध्ये ती इनिशियली पॉप होते तेवढीच फास्ट तिची ब्रेकिंगसुद्धा आहे. जस्ट एक फेदर टच आणि तिचा ब्रेक इतक्या सुंदरपणे रिस्पॉन्स देतो की बाईक जागेवरती थांबायला लागते. ती हायस्पीड क्रुझिंग म्हणजे तिच्यासाठी एक खेळ आहे. फ्लॅट टायर्स, प्रॉपर मोमेंटम, कावासाकीनी जी इंजिनिअरिंग केली आहे ह्या बाईकवरती, ती एक हायली डिझाईन प्रॉपर जिओग्राफिकल साइंड बाईक आहे ती.